movement that inspires. एंडोरामा हे 6 आठवड्यात वजन वाढवायला सुरुवात करते. एंडोरामा वजन वाढवण्याचा एक्सपर्ट. 10वा आंतरराष्ट्रीय ग्लोबल कोकण महोत्सव, 2 लाख फूट भव्य उद्योग प्रदर्शन, लोककला महोत्सव, पर्यटन प्रदर्शन, गोड फेस्टिवल, महाराष्ट्र मत्स्य महोत्सव, कोकण विकास परिषद प्रवेश विनामूल्य. दरवर्षी गोवा ट्रिपला नक्की जाऊ. रमी सर करते, माने दीपक नीलम आशीष श्रीकांत और श्रीकांत जैसे ढेर सारे लोग खेल रहे हैं और कैश प्राइज जीत रहे. रमी सर को 17 सालों से इंडिया के रमी प्लेयर्स की चॉइस, खेलो बेफिक्र, जीतो रमी सर को. इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव, जिम्मेदारी से खेलना. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. इतनी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची आज ईडी चौकशी. माझ्यावरील आरोप चुकीचे, संदीप राऊतांची प्रतिक्रिया. चौकशी आधी संजय राऊत आणि संदीप राऊतांमध्ये चर्चा. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आज किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी. दबावाचं राजकारण सुरू, चौकशी सर्व सत्य समोर येईल. चौकशी आधी पेडणेकरांची प्रतिक्रिया. 2024 ला सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीराम ही वाचू शकणार नाही. संजय राऊतांचा हल्ला होत तर अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनावले कोट्यवधींचा खिचडी घोटाळा केल्याचा देखील आरोप. सोमयांची तक्रार करण्यासाठी आमच्याकडे 5 महिला आल्या होत्या. वेळ पडल्यास आम्ही महिलांना जनता न्यायालयात समोर आणू. संजय राऊतांचा किरीट सोमयांना इशारा. सरकारनं मराठा समाजाला मागा सिद्ध करावं, नाता मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी करणार. धनगर मुस्लिमांना कसा आरक्षण मिळत नाही ते बघतो, कारण त्यांचा इशारा. मनोज जारंगे पाटील आज रायगडावर जाणार. जारंगे रायगडावर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणार. सगळ्या भुजबळांची पुन्हा भनभन सुरू. भुजबळ कसा नमुना सर्वांनाच माहिती. जारंगेचे मंत्री सगळ्या भुजबळांवर टीका. विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक. आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा. ओबीसी नेते बबनराव कायवडे यांना बैठकीचं निमंत्रण आहे. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महाएल्गार यात्रा. मराठवाड्यातून महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार. अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा. भुजबळांसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्चा. राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू. विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजय रहाटकर यांच्या नावाची चर्चा. केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार. राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा. काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा. विधानसभेमध्ये संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला 1ही जागा नाही. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपावर शिक्कामोर्चा होण्याची शक्यता. प्रकाश आंबेडकर वाचन दाव्यावर असल्यानं बैठकीमध्ये वंचितचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार. आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल. पुण्यातील कार्यक्रमावेळी पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद. कथित जोगेश्वरी भूकंप घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांची 9 तास चौकशी. 19 वर्षामध्ये 1,22,00,000 नफा. मग 500 कोटींचा आकडा कुठून आला? चौकशीनंतर वायकरांचा सवाल. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी खाजा युनुस कोठारी मृत्यू प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होऊ द्या. सचिन वाझेची विशेष न्यायालयाकडे मागणी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक. गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेत जाताना. कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा आज बंद. जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रेची उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार. पुण्यात कांद्याची आवक वाढण्यानं दरात घसरण. शेतकरी हवा देईल. किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 20 रुपये किलोनं विक्री.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आज ईडी चौकशी. लँड फॉर जॉब प्रकरणी लालू प्रसाद यादव पाठोपाठ तेजस्वी यादव यांची देखील चौकशी. नमस्कार, मी सागर जोशी. टीमलाईन मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आता भाजपकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आणि या नावांसंदर्भात केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचं कळत आहे. तर राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विनोद तावडे, त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांची देखील नावं सध्या चर्चेत आहेत. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणत्या नावांची चर्चा सध्या सुरू आपण पाहतो. त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे, त्याचबरोबर विनोद तावडे, विजया रहाटकर, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोळे, त्याचबरोबर आता नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून आजच्या बैठकीमध्ये नावासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे, कारण